राज्य, देशविदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो झटपट बातम्यांमध्ये. सुरुवात करूया राज्यातल्या बातम्यांनी. जादूटोणा विरोधी विधेयक विधिमंडळात आज मांडण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनातच जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कंबर कसली आहे. परंतु अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीचं पॅकेज देण्याच्या मागणीवरून विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात काल गोंधळ घातला. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. जादूटोणा विरोधी विधेयकाचा आग्रह धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दलाल अशी संभावना केली आहे. संसदीय मार्गानं विधेयकाला विरोध करता करता रावतेंची जीभ घसरल्याचं दिसतंय. सरकार काही दलालांसाठी जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करत असून हा लोकभावनेचा अनादर आहे असा भडीमार रावतेंनी केलाय. आदर्श घोटाळ्याप्रकरणी लोकलेखा समितीनं महाराष्ट्र सरकार आणि संरक्षण खात्यावर ठपका ठेवलाय. महाराष्ट्र सरकार आणि संरक्षण खात्यातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या गटानं कायदा आणि नियम धाब्यावर बसून युद्धविधवा आणि सैनिकांच्या कल्याणासाठी राखून ठेवलेला आदर्शाचा भूखंड लाटल्याचा ठपका समितीनं ठेवलाय. तसा अहवाल लोकलेखा समितीचे अध्यक्ष डॉ मुरली मनोहर जोशी यांनी लोकसभेत सादर केलाय. सीबीआयची चौकशी संथगतीनं सुरू असल्याबद्दलची नाराजीही समितीनं व्यक्त केली आहे. आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा गोत्यात आले आहेत. आव्हाडांच्या आदर्शमधील फ्लॅटची चौकशी करा असे आदेश ठाणे न्यायालयानं दिले आहेत. येत्या 17 जानेवारीपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. जनलोकपालसाठी अण्णांनी पुन्हा उपोषणास्त्र उगारलंय. राळेगण सिद्धीतून काल अण्णांनी बेमुदत आंदोलनाचा एल्गार पुकारलाय. काँग्रेसनं देशाचा विश्वासघात केलाय अशी टीका करून जनलोकपालसाठी करो या मरो असा निर्धार अण्णांनी यावेळी व्यक्त केला. जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला औरंगाबादेतूनही पाठिंबा मिळतोय. अण्णा हजारेंना समर्थन देण्यासाठी 50 कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. जनलोकपाल ही देशाची गरज आहे, त्यासाठी लढण्याची तयारी असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. विक्रांतच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद करायला मनसेनं विरोध दर्शवलाय. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी ही भूमिका मांडली आहे. आरोग्य, रस्ते आणि शिक्षण या सोयी सुविधांसाठी महापालिका काम करते, त्यामुळे यावर लक्ष देऊन या मूलभूत सोयींमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. विक्रांत ही देशाची संपत्ती असल्यानं केंद्र किंवा राज्य सरकारनं त्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावा असं मनसेचं म्हणणं आहे. इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी अफजल उस्मानी यांच्या पळून जाण्यात कारणीभूत असलेल्या पोलिसांवर काय कारवाई केली असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला केलाय. जबाबदारीत निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला का अशी विचारणाही न्यायालयानं केली आहे. न्यायालयानं सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी दिलाय. ठाण्यामध्ये काँग्रेसच्या 3 नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द झालंय. राजन किणे, अनिता किणे, कुरेशी यांचं नगरसेवकपद रद्द झालंय. कोकण आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. 2 वर्षांपूर्वी महापौरपदाच्या निवडणुकीत हे 3 नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसला होता. त्यानंतर पक्षाचा व्हीप मोडल्यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय भोईर यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. या प्रकरणावरून कोकण आयुक्तांनी कारवाई करत या 3 नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी राज्य सरकार पुढील आठवड्यात विधेयक आणणार आहे. शिवसेना आणि भाजप आमदारांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बांधकाम अधिकृत करण्यासाठी विधेयक आणणार असल्याचं आश्वासन दिलं. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामं नियमित करून घेण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यात पोलिसांची दडपशाही समोर आली आहे. शहरात ड्युटीवर असलेल्या एका PSI नं आपली मारुती कार भरधाव वेगानं चालवत 3 गाड्यांचं नुकसान केलंय. घटनेच्या वेळी हा उपनिरीक्षक मद्याच्या धुंदीत असल्याचा संशय व्यक्त झालाय. आणि विशेष म्हणजे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आपल्या सहकार्याला वाचवत फोटो स्टुडिओचा मालक विनोद झाडे, चंद्रकांत मांदाडे, रामकृष्ण मांदाडे याच्यासह 2 महिलांवर बाबूराव कुसळेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.
मुंबईच्या जोगेश्वरीत तब्बल 10 किलो सोनं चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. जोगेश्वरीच्या अंबिका ज्वेलर्समध्ये ही चोरी झाली असून चोरी झालेल्या सोन्याची किंमत 2.40 कोटी इतकी समजते. या दुकानातच काम करत असलेल्या नोकरानंच ही चोरी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तो सध्या फरार आहे. राज्यातल्या सर्व औद्योगिक वीज ग्राहकांच्या बिलामध्ये अतिरिक्त वीज आकार आणि अतिरिक्त इंधन अधिभार या नावानं प्रति युनिट 25% दरवाढ झाली आहे. या दरवाढीच्या विरोधात कोल्हापुरात वेगवेगळ्या संघटना आणि उद्योजकांच्या वतीनं रस्त्यांवर ठिय्या आंदोलन केलं. ही दरवाढ कमी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. रत्नागिरीतल्या सेंट्रल बँकेवरच्या दरोडा प्रकरणात मुंबई पोलिसांनी 5 आरोपींना पकडलंय. मात्र 1 आरोपी अद्यापही फरार आहे. जाकादेवी गावातल्या सेंट्रल बँकेवर मागच्या महिन्यात भर दिवसा झालेल्या दरोड्यात 9,70,000 रुपयांची चोरी करण्यात आली होती. तसंच यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बँकेतल्या शिपायाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात झालेल्या अटकेनं कोकणातले अन्य दरोडे आणि चोऱ्याही उजेडात येण्याची शक्यता आहे. समुद्रातील कुठलीही तेलगळती त्यामुळे होणारं प्रदूषण किंवा समुद्रातील दुर्घटनेचा सामना करण्यासाठी तयार असल्याचं तटरक्षक दलानं विविध प्रात्यक्षिकांद्वारे दाखवून दिलं. सागरी प्रदूषणाला तत्पर प्रतिसाद या राष्ट्रीय स्तरावरच्या प्रदूषण नियंत्रण सरावाचं मुंबईजवळच्या समुद्रात आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिरात असलेल्या सुंदर हत्तीला सोडा असे आदेश देत मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या वन्यजीव संवर्धन विभागाला फटकारलेला आहे. सुंदर हत्तीला साखरदंडाने बांधून मंदिरात मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात येत आहे. त्याची या छळछावणीतून मुक्तता करावी असं न्यायालयानं बजावलं आहे. पेटाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देत न्यायालयानं राज्याच्या वन्यजीव संवर्धन विभागाच्या मुख्य सचिवांना 23 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.